आजकालच्या कामाच्या गडबडीत सगळ्यांना हेल्दी फूड खायचं असतं आणि ते हेल्दी फूड कुठचं असतं ते शोधत असतात. त्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक एनर्जी ड्रिंक पावडर आणि प्रोटीन बार. तर चला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला प्रोटीन बार बनवतोय. तर सगळ्यात प्रथम आपण गॅस सुरू करूया. एक चमचा तूप ह्यात घालूया. इथे मी 150 ग्रॅम खजूर घेतलेला आहे आणि बिया काढलेल्या आहेत त्या आपण ह्यात घालूया. थोडा खजूर मऊ होऊन द्यायचा आहे आपल्याला. खजूर मऊ झालेलं आहे. आता आपण हे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया. ह्याच पॅनमध्ये आपण थोडेसे काजू घेऊया. म्हणजे साधारण आपण इकडे 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत बारीक कट करून. 50 ग्रॅम मनुका, हलकासा बदाम फ्राय करून घेतलेला होता तो घेतला आहे 50 ग्रॅम. 50 ग्रॅम इकडे मी कॅनबेरी घेतलेले आहेत. इथे भोपळ्याच्या बिया घेतल्यात मी. इथे आपण 1 टेबलस्पून कलिंगडाच्या बिया घेतल्यात, 1/2 टीस्पून खसखस. आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच रोस्ट करून घ्यायचं आहे. हे छान भाजून झालेलं आहे आणि आपल्या ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग आपण ह्याची वडी थापायची एका प्लेटमध्ये. कारण खजूर आणि हे सगळं मिक्स व्हायला पाहिजे आणि थोडंसं गरम आहे तर हाताला चटके लागतील म्हणून थोडा वेळ थांबायचं. हे मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपण एनर्जी ड्रिंक पावडर बनवून घेऊया. आपण इथे मखाणे घेतलेले आहेत 100 ग्रॅम. गॅस सुरू करूया आणि आपण आधी मखाणे भाजून घेऊया. हे छान असे क्रिस्पी झालेले आहेत. बघा हे असे छान असा तुटला जातोय. हा बघा ह्याचा आवाजच बघा. आणि हे बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण बाकीचे साहित्य भाजून घेऊया. त्यात घेऊया आपण 50 ग्रॅम काजू, 2 टेबलस्पून तीळ, 50 ग्रॅम बदाम, 25 ग्रॅम पिस्ता, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून अळशी, 2 टेबलस्पून मगज कलिंगडाच्या बिया. आणि आता आपण हे छानपैकी भाजून घेऊया. बघा तीळ असा उडतो आहे, ह्याचा रंगही थोडा बदललेला आहे. आता हे भाजून झालेलं आहे तर गॅस बंद करूया आणि थोड्या वेळ ह्यातच आपण परतत राहूया. म्हणजे भांडं गरम आहे तोपर्यंत ते अजून थोडंसं शेकून निघेल. आपण आता हे मखाणाच्याच भांड्यामध्ये घालूया आणि थंड झाल्यावर आपण मिक्सरला वाटून घेऊया. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालूया. थंड झालेलं आहे मिश्रण आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. आता आपण ह्यात केशर घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. एनर्जी ड्रिंक पावडर तयार आहे आपली. आपण बाजूला ठेवूया आणि आपण प्रोटीन बार जो केला होता मगाशी त्याचं जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे तो आता बार आपण सेट करून घेऊया. छान असा हा डो करून घ्यायचा आहे कारण आपला खजूर नरम असल्यामुळे तो असा छान मळला जातो आहे. आणि मग आपण तो ट्रेमध्ये सेट करूया. इथे ट्रे घेतलेला आहे, त्याला खाली तूप लावलं होतं आणि त्याच्यावर मी बटर पेपर लावलेला आहे. आणि आता हे मिश्रण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि असं प्रेस करून व्यवस्थित छान असं सेट करायला ठेवणार आहे थोडा वेळ. ह्यासाठी आपण बटर पेपर लावलेला आहे की आपण काढल्यावरती छान व्यवस्थित ते कट होणार आहे. आपण हे पूर्ण ट्रेला ह्यासाठी पसरवत नाही आहे कारण तो एकदम पातळ होईल. आपल्याला थोडासा तो प्रोटीन बार आहे थोडासा जाड झाला पाहिजे तर आपण हे हाफ ट्रेच घेतलेला आहे. आता हे सेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. प्रोटीन बार आपला सेट झालेला आहे. आपण हा नंतर कापायचा आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते ही जी एनर्जी ड्रिंक पावडर आहे ती दुधामधून कशी घ्यायची. 1 टेबलस्पून आपण ह्यात साखर घालूया आणि ह्याच्यामध्ये घेऊया 2 टेबलस्पून तुमची एनर्जी ड्रिंक पावडर. आता ह्या एनर्जी ड्रिंकमध्ये मी साखर वापरली आहे पण जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही मधही टाकू शकता. तर आपण ह्याच्यात दूध घालूया. आधी थोडंसं दूध घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यात तुम्हाला पाहिजे तर वरून थोडंसं डेकोरेशनसाठी तुम्ही थोडीशी पावडर घालू शकता. आता हे छानपैकी सेट झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊया. छान असे आपले बार तयार आहेत. तुम्ही हे अख्खेही ठेवू शकता. अशा प्रकारे आपले प्रोटीन बार तयार झालेले आहेत. इतके सुंदर दिसत आहेत ते. तर आज मी तुम्हाला छान अशी हेल्दी रेसिपी दाखवली आहे ती म्हणजे प्रोटीन बार आणि एनर्जी ड्रिंक पावडर. तर ह्या तुम्ही दोन्ही करायच्या आहेत, तुम्ही खाऊन पण बघायच्यात. मला कळवायचं आहे की तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये कळवा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आमच्या रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं.